अनेक अशा गोष्टी असतील, पण कुठेही अजून शेतकरी मित्रांना, शेतकऱ्यांना कुठेही मदत पोचली नाही. पंचनामे काही काही ठिकाणी झालेले नाही आहेत आणि नुसतं घोषणेवर घोषणा होत आहे, पण खरी जी मदत लोकांपर्यंत पोचायची असेल शेतकऱ्यांसाठी, मग ती पीक विम्याची असेल, ती सरकारकडून असेल नुकसान भरपाईची, ती अजून कुठेही पोचलेली नाही आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचंच शिवसेना भवनात स्वागत करत आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण इथेच भेटून आपल्या माध्यमातून महत्त्वाचे विषय ह्या महाराष्ट्राबद्दल असतील, उद्योग क्षेत्राबद्दल असतील, कृषी क्षेत्राबद्दल असतील, हे लोकांसमोर मांडत राहिलेलो आहे. त्याच्यात आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला कोणीतरी शेंबडी पोरं म्हणतं, जेव्हा आपण ह्या विषयांबद्दल लिहिता तेव्हा आपल्याला HMB पत्रकार म्हटलं जातं. कुठेही माफी न मागता कारभार जसा चालायचा आहे तसा न चालवता मजा मस्ती चाललेली आहे. मी मागच्या वेळी देखील बोललेलो की BMC मध्ये तर टाइमपास, टेंडर अँड ट्रान्सफर असं चाललं होतं. आज विषय परत तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण गेले अनेक दिवसात आपण बघितलं असेल कुठेही उत्तर न देता सत्तेची एक वेगळी मस्ती दाखवत असताना, मग आपण बघाल की कृषी क्षेत्रात असेल कृषीमंत्री महिलांना शिवीगाळ करतात, कुठेही पश्चाताप होत नाही, कुठेही माफी मागत नाही, कुठेही मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून कान टोचले जात नाहीत, काही कारवाई होत नाही. त्यांच्याकडे तर TET चा घोटाळा असेल, त्यांचा ओला दुष्काळ आहे कुठे हे वक्तव्य असेल, अनेक अशा गोष्टी असतील, पण कुठेही अजून शेतकरी मित्रांना, शेतकऱ्यांना कुठेही मदत पोचली नाही. पंचनामे काही काही ठिकाणी झालेले नाही आहेत आणि नुसतं घोषणेवर घोषणा होत आहे, पण खरी जी मदत लोकांपर्यंत पोचायची असेल शेतकऱ्यांसाठी, मग ती पीक विम्याची असेल, ती सरकारकडून असेल नुकसान भरपाईची, ती अजून कुठेही पोचलेली नाही आहे. हे जसं एका बाजूला आहे तसं आपण बघत असाल कायदा सुव्यवस्था तर आपल्याला माहितीच आहे, चिंधड्या उडत आहेत. जिथे आपण दादर माहीममध्ये बसलेलो आहे तिकडच्याच स्थानिक गद्दारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, त्यांच्यावर आर्म्स ॲक्टची केस दाखल झालेली आहे, पण अटक वगैरे कुठेही अजून झालेली नाही आहे. पण हे सगळं होत असताना एक महत्त्वाचा विषय जो मी मांडलेला मध्यंतरीच्या काळात, तो होता वेदांता फॉक्सकॉनचा.